युक्रेनमध्ये अडकलेला हिंगनघाटचं यश मोठवानी भारतात सुखरूप दाखल झाल्याने हिंगनघाटमध्ये आनंद व्यक्त होत आहे. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्याने निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान सेवाही बंद झाली होती. डेनप्रो येथील वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत असून D2 ओडेसा हे तेथील जवळचे विमानतळ आहे. हिंगनघाट येथील यश हा सुद्धा युद्धाच्या परिणामामुळे मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात असताना युक्रेन येथील ओडिसा एअरपोर्टवरती पोहोचण्याच्या प्रयत्नात होता. परंतु दुर्दैवाने काही वेळातच विमानसेवा बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्याला युक्रेन प्रशासनातील अधिकाऱ्यांतर्फे ओडेसा येथेच भाड्याचे घर घेऊन राहण्याचा सल्ला देण्यात आला. 4-5 भारतीय तरुणांसह तो ओडेसा येथेच थांबला होता. ओडेसा येथून आपल्या छत्तीसगड व रायपूरच्या मैत्रिणींसह तसेच एका मित्रासह ओडेसा ते रोमानिया असा 600 किलोमीटरचा प्रवास धाडसाने खाजगी वाहनाने पूर्ण करून तो रोमानियाच्या सीमेवर पोहोचला. पण तिथे सीमेवर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहनचालकाने त्यांना 10 किलोमीटर आधीच उतरवून दिले. अखेर कडाक्याच्या थंडीत जीवपणाला लावून त्यांनी पायदळ रोमानियाची सीमा पार करून स्वतःला सुरक्षित करून घेतले. वहाँ पे तो हमें वहाँ पे तो उन्हें बोल दिया गया कि आप अरेंज कीजिए बस. वहाँ पे एक ही भी हो सकता है कि एम्बेसी आके बस अरेंज करते, क्योंकि सिचुएशन में बस अरेंज होना भी बहुत मुश्किल है. और क्योंकि वो लोग यूक्रेनियन लोग होते हैं तो लाइक हमारी इतनी अच्छी यूक्रेनियन होती नहीं कि हम उनसे इमोशनली कॉन्टेक्ट कर पाए. सो बाय दे विल प्ले ऑन देयर ओन लाइफ फॉर अस. तो यही है कि अगर इंडियन एम्बेसी बात करती है तो एक अलग इफेक्ट होगा. तो लाइक वहाँ से बस इजीली अरेंज हो जाएगी. अब बच्चे फ्लैग कहाँ से अरेंज करें? सबसे एक बड़ा प्रॉब्लम होता है कि अब हम फ्लैग कहाँ से अरेंज करें. सो बच्चे ड्रॉ कर रहे हैं फ्लैग्स वहाँ पे, बस पर चिपका रहे हैं कि वी आर इंडियंस लिख रहे हैं, या इंडीज की मतलब एक फ्रेज टेस्ट में इंडियन या इंडीज की करके लिख रहे हैं बसेस पे, फिर ट्रैवल कर रहे हैं. तो इंडियन गवर्नमेंट अगर कुछ कर सकती है तो बस अरेंज कर सकती है, प्रॉपर मैनर एक अरेंज कर सकते हैं जिससे बच्चे बॉर्डर क्रॉस कर सकते हैं. एकच उद्देश होता की रोमानिया बॉर्डर क्रॉस करायचा आहे आणि रोमानिया कंट्रीमध्ये इंडियन एम्बेसीला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर तकलीफ झाल्यानंतर काही तासानंतर जेव्हा तो रोमानिया बॉर्डरमध्ये एंट्री झाली आणि आम्हाला यशनी कळवलं की आता मी रोमानिया बॉर्डरवर आलो आहोत, तेव्हा आम्हाला फार चांगलं वाटलं, धीरज आला. त्याच्यानंतर भारत सरकारने त्यांना काफी मदत केली आणि ते सुखरूपपणे मुंबईला आले. सकाळी 7 वाजता ज्या फ्लाईटमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वेलकम केला त्या फ्लाईटमध्ये यश होता. त्याच्यानंतर मुंबईवरून रात्री सात वाजता फ्लाईट पकडून तो नागपूरला आला आणि आम्ही त्याला रिसीव करण्यासाठी नागपूर विमानतळावर गेलो. आणि खूप आनंद आहे त्याच्या फॅमिलीसाठी आणि त्याच्या पुढच्या भविष्यासाठी की ही युद्ध परिस्थिती लवकरच संपो, त्याचं पुढचं शिक्षण जे आहे ते हे करून. तो म्हणजे मेडिकल MBBS स्टुडंट आहे तो. तर या परिस्थितीमधून गेल्यावरती त्याच्या डिग्रीचा वापर किंवा त्याच्या पुढच्या करिअरमध्ये तो तेवढ्या संवेदनशील रीतीने अजून जास्त संवेदनशील होऊन तो करेल त्याचं पुढचं करिअर. त्याच्या याच्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते आणि प्रार्थना करते की युद्ध परिस्थिती लवकर संपून बाकी सगळे विद्यार्थीही सुखरूप आपल्या देशामध्ये परत येऊ.